क्रिकेट का जुनून सरपर छेडके रहा आहे चला सामना सुरू करूया टॉस जिंकला जगणेश वाफालेबी संघाने प्रथम फिल्डिंग त्यांनी स्वीकारली आहे चार षटक्याचा सामना असेल आणि बॅटिंग साठी प्रथम इन्व्हाइट केलेला आहे विकिस्पूर कुकचे संघाला आणि टाल्यांच्या गजराने आता मात्र ठिकाणी सलामीवीर बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत सामना क्रिकेट मात्र सुरू असेल आणि तत्पुरते आपण जे काही सन्मान आहे ते सन्मान इथे मात्र संपन्न आपण करणार आहोत व मी पाहू शकाल या ठिकाणी महापुरीचे सन्मान शैलेशजी गायकवाड साहेब आमच्यामध्ये आज आलेले आहे त्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया मी अजय जी सपाट आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभास्था आपण सन्मान त्या ठिकाणी संपन्न करून घ्यायचं आहे आदरणीय शैलेजी गायकवाड यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया महापुरीचे उद्योजक आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं अजयजी सपाट यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत चांगली उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं लाभलेली आहे आपण या ठिकाणी आला त्या स्पर्धेची शुभा वाढवली त्याबद्दल आम्ही अखित तुमचे ऋणे आहोत आणि त्यांना आपण योग्य तर मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने देत आहोत अजयजी सपाट यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करत आहोत त्यानंतर पुढील सन्मान आपण ते संपन्न करूया कवाडगावचे समाजसेवक सन्मानित सतीशजी जाधव आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन सन्मानित करत आहोत कवाडगावचे समाजसेवक सतीशजी जाधव यांना आपण सन्मानित करूया मी पुण्याचे दा अजय जी सपट आपल्या सुनती करतो की आपल्या शुभास ते पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी या स्पर्धेच्या वतीने देवाचषक दोन हजार तेवीसमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय गेम ऑन लेट्स फ्लेक्ट ग्रीन सिग्नल पंथाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो आणि सामना सुरुवात होतोय प्रथमेश विशेष षटकाला सुरुवात करतोय हो पहिला चेंडू मात्र उचलला आहे फेक होऊन जाण्याचा बबलू पाटीलचा पाहाला मिळतोय लॉंगपला फिल्डर होता पण त्याच्या डोक्यावरती तो फ्लाय झाला आहे मिळतील पहिल्या चेंडूवरती सहा धाबा जबरदस्त सुरुवात आगाच चांगला पाला म्हणतो बबलू पाटीलच्या वतीने कारण छटकरण आपलं स्वतःचं त्याने खातं उघडला आपल्याच अगदी अंदाजात पावलांचा बापा डान्सिंग ट्रॅक शॉर्ट केल्याचा प्रयत्न करतो चेंडू फुलटोस होता चेंडू आणि बाटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही ना आणि चेंडू सरळ जाऊन इष्ठांवरती आदळतोय आणि पहिली मोठी विकेट्स या ठिकाणी मात्र गमावली विकेश पुरकुक्ष संघाना कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा मात्र नक्कीच जो आ, मोह मात्र आणखीन लाभला होता बबलू पाटीलला तो मात्र नक्कीच कंट्रोल त्याला करता आला नाही आणि पाहू शकत अगदी थोडंसं चप्फल होऊन अगदी पुढे जाऊन मात्र त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बाटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र आणखीन झाला नाही आणि प्रथमेशला मिळणारी मात्र ही पहिली सफलता नवीन बॅटर आला आहे महेश पाटील अगदी ज्येष्ठांच्या समोर पकडलाय कात्रीत पकडलाय आणि महेश पाटीलने सुद्धा मात्र या निराश निराशशीलय

मित्रांनो या स्पर्धेचा चौथा दिवस आणि या उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्या ठीक सकाळी आपण नऊ वाजता मात्र शेड्यूलला सुरुवात करणार आहोत पहिला सामना असेल बी बॉयज अर्जुली विरुद्ध देवास्फोट पाडा दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नऊ वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे आणि आपण लगभग साडेनऊ पर्यंत मात्र त्या शेड्यूलला सुरुवात करू दुसरा सामना असेल सोनादेवी टेमगर विरुद्ध आरसीसी राया इथे मात्र या ठिकाणी फटका हवेत खेळला मात्र हॅट्रिक वरती होता गोलंदा प्रत्यप विषय आणि या स्पर्धेतील चौथी विकेटची ची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर कुठेतरी विकेट सांगत थोडसा बाक फुटवरती मात्र पाहायला मिळतोय क्रिकेटचा <laughs> खेळ धुमाल सर नक्की जर आपल्याला पाहायला मिळाला कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि पुढील तीन चेंडूवरती तीन विकेट कुक्षे संघाने गमावले अगदी बरोबर आपण पाहतो या क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितच गेले आपण एक सामना आपल्याला आठवत असेल धनंजय ना डिसिल्वा नावाच्या गोलंदाजाने एकाच एका सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केले होते आणि त्यानंतर कॅरन पॉलॉटने सलग सहा चेंडमध्ये सहा षटकं टोकण्याचा विक्रम त्याच्या विरुद्ध केला होता नवीन फलंदाज चेतन पाटील आला आहे मात्र शुदा खिला हा। राश बरे 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 पारे पारे त्याने सुद्धा मात्र हवेत खेळ या ठिकाणी पहा राजपाटीलशी तो मात्र विकेट धोक्यात होती जर डायरेक्टली हिट जर तिथे झाला असता तर फलंदाज आय थिंक फिट नक्कीच तिथे होणार होता परंतु बचावला आहे अगदी बरोबर आहे चेंडू शॉट शटकर त्यानंतर विकेटची हॅट्रिक पूर्ण करताना प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय सध्या अडचणीमध्ये सापडले आहे विके स्पोर्ट्स खुक्ष संघ आहे आणि अडचणीमधून या संघाला नक्कीच सावरावं लागेल आणि नक्कीच आपण जर रिप्लाय पाहिजे नक्कीच राजपाटील कुठल्याही फ्रेम मध्ये नव्हतो त्या ठिकाणी जबाबदारी घ्यावी लागेल इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर जबरदस्त फटका सजवला मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि मात्र बाँड्री पहायला चेतन चंद्रपाडीच्या वतीनं म्हणजे पहिल्याच चेंडूवरती षटकाचा षटकार आला होता आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला पहिला चेंडू हाताला होता कम्प्लीट करायचं आहे एक घटनाक्रम नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळाला पहिल्या चेंडू षटकर त्यानंतर विकेट्रिक त्यानंतरचे चेंडू निर्धाव आणि त्यानंतर चेंडूला चौकार म्हणजे पहिल्या षटकाची सुरुवात षटकऱ्यांनी झाली होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीला चौकार पाहायला मिळाला होता पण जर आपण पावरप्रेज षटकाचा जर खेळ पाहिलं तर नगीच प्रत्यमेश विषयच मी नगेच कौतुक करेन कारण या खेळपट्टीवरती पावर प्रटकामध्ये दहा धाबा देणं हीच मात्र चांगली उपलब्ध आहे आणि प्लस तीन विकेट त्याने पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी प्राप्त केला ही एक जमेची बाजू राहिली जयगणेश वाफाले बी संघाची वेली संदर्भात सहकार्य गरजेचं आहे कारण यानंतर अजून एक सामना खेळला जाणार आहे दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल जयेश विषय अगदी टोल ना करून आणि सामना करील राज पाटील आता मात्र नक्कीच राजच्या खांद्यावरती जबाबदारी वाढताना पाहायला मिळते इथे मात्र बाकफूट पंच जबरदस्त मात्र फटका पहायला मिळतो पाटू लागते बाकफुट पंचच्या दिशेनं चार दाबांसाठी हात चौकार्या गेल्या अतिशय सुरेख फटका पाहतोय वाह ताज नाही वहा राज बोली आहे अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहतो शॉर्ट वायटम पण एश आहे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये अगदी पॉईंटला चिरतन हा फटका आपण बॅट बन बॅटमधून येणार चौकार प्रेक्षकांनी एक आईबा झेल पकडला आहे त्याला आपण शंभर रुपयाचा पारितोषिक देणार आहोत अजय जी सपाट यांच्या शुभ असते आणि आता मात्र ऑन साइड ला फेकून दिला आहे राजचा आता मात्र मैदानामध्ये राज चालू असताना ठोकला षटकार सर्मान्य मंथन पाटील आपण करतो की आपण पुढे यायचं आहे आपल्या शुभा असते आपण रुपयाचा कॅश फ्रेज आपण आयबा जेल साठी आपण प्रेक्षकांना देणार आहोत एक जेल साठी पाहू शकाल वन हंड्रेड रुपीस आणि हा मात्र फटक्या पाहू शकाल अगदी शॉर्ट पिच चेंडूला पूल आहे आणि काय जबरदस्त एलिव्हेशन पाहिला आपण अगदी सात हा त्या फटक्यावरती पाहायला म्हणाला दस का दम दाखवतो आपण पाहतो योगेश राज का आज चलता हुआ कारण दोन चेंडू मध्ये दस का दम दाखव दम दाखवलेला आहे एक चौकार एक षटकार पाहायला मिळालेला आहे पहिल्या सामन्याचा विचार केला तर फलंदाज राज धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता परंतु आता मात्र या ठिकाणी सब मरीन डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर अगदी आपण जर पाहिले तर अशा प्रकारे चेंडू आपण प्रथम अंडराम क्रिकेटमध्ये पाहायचो ज्याला आपण नक्कीच म्हणायचो की गुगली चेंडू आहे आणि त्याच्याप्रमाणे मात्र हा चेंडू पाहिला आपल्याला अगदी बरोबर आहे आपण बघ सरपंडी चेंडू असं या चेंडूला म्हटलं जात आहे अजून एक प्रेक्षकाने आयवास झेल पकडला आहे आज नक्कीच प्रेक्षक मालामाला आहेत आणि पुन्हा एकदा मंथन पाटील यांच्या शुभा असते आपण हे शंभर रुपयाचं कॅश प्राईज देत आहोत जयेश पाटील जयेश विषय पुन्हा एकदा पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी शॉर्ट कवरच्या डोक्यावरून पाठवला प्रोटेक्शन आहे एक धाव कम्प्लीट केली दुहेरीचा प्रयत्न करतो या ठिकाणी फलंदाज थोडीशी मात्र त्या ठिकाणी स्लिप झाली आणि त्याचपर्यंत मात्र दुसरी धावेचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न झाला नाहीये ज्या की नक्की तुम्ही शूज नक्कीच वापरत असा त्या शूजला जर ग्रीप जर मिळाली नाही इतर अशा घटना होताना आपल्याला पाहायला मिळत असतात अगदी बरोबर कारण ज्या विकेट जास्त आपण आपल्याला पाहायला मिळतात आणि जेव्हा असतात तेव्हा मात्र आपण अगदी गोलंदाजांसाठी एक नक्कीच अनुकूल परिस्थिती नसते कधी कधी नक्कीच या ठिकाणी पावशी काल ज्यांचा आज वाढदिवस आहे ग्रामपंचायत कुक्षेचे विद्यमान सरपंच सन्मान मनोहरजी भुईर साहेबांचं या ठिकाणी श्रीभाग मंदिर आहे त्यांच्या समेत तुम्ही पाहू कुक्ष ग्रामपंचायतीचे य ग्रामसेवक सन्मान्य संजयजी जाधव आणि य कुक्ष ग्रामपंचायतीचे य माजी उपरसरपंच आणि विद्यमान सदस्य सन्मानीय ऋषिकेजी भुईर साहेबांच्या सा या ठिकाणी श्रीभाग मंजलेला आहे पाहुण्यांना विनंती असेल की आपण बाजपेठापर्ती येऊन स्थान आपण व्हायचं आहे आपलं देवाचषक दोन हजार तेवीसमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय मनोहरजी भुईर साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा यानुमा फटका केलेल्या अगदी समोर मात्र प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न थ्रू एवढा चांगला नव्हता हो आणि परिणामस्वरूप दोन धाव फलंदाज पूर्ण करतात या दुहेरी दहावी या षटकाची समाप्त दोन षटका समाप्ती धावसंख्या धाव राह तेवीस धावा पावसाल या ठिकाणी नुकतंच ज्यांचा शुभाग बन झालेला आहे ग्रामपंचायत कुक्सीय भुईगाव चे उद्यमान सरपंच सन्मानिय मनोहरजी भुईर त्यांचा आज वाढदिवस आहे नक्कीच तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल ग्रामसेवक सर्मानीय संजयजी जाधव आणि माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेजी भुईर आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल सन्मान जगदीशजी जाधव आणि संकेतजी कदम यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि संकेतजी कदम हे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत तलवलीचे आज व्यासपीठ पाहिलं तर अगदी पाहुण्यांनी मात्र फुलून गेलाय मांदिया आपल्याला पाहायला की व्यासपीठावरती सर्वांचं देवाचषक दोन हजार तेवीस मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण दोन षटकांची समाप्त झालेली आहे पहिल्या दा षटकामध्ये दहा धावा त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तेरा धाव पाहायला मिळाले आहेत पहिल्या होता त्या षटकामध्ये तीन विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या तिथून या जोडीने मात्र संघाला चांगलंच सावडलेलं आहे जाधव जे या स्पर्धेचे फोकसमॅन रोहित जाधव यांचे पिताश्रे आहेत काका तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत यानंतर पुढील जो सामना असेल स्टार इलेव्हन तलवली विरुद्ध बिग बॅटल तयारीत राहायचं आहे यानंतर होणारा सामना तुम्ही पाहणार आहात तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात करतोय गोलंदाज जबरदस्त परफ्युम डिलिव्हरी अगदी गुडलँड स्पॉट वर चेंडूला नक्कीच अधिक बाउस मिळाला आणि या मात्र चेंडूचा उत्तर राज पाटीलकडे नव्हतं एवढा वेगाने चेंडू गेला नक्कीच अतिशय सुरेख चेंडू अगदी कानामध्ये कदाचित मनाला असेल कसं काही पाटेल बरं आहे ना म्हणजे जागते रहा असा मात्र आदेश देणार हा चेंडू पालापणाला आणि पंचा वन फोर थी ओव्हरचा इशारा म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही ना कारण प्रत्येक ओव्हरमध्ये एक बाउ्सर चेंडू तुम्ही हाताळू शकता हे नियम चेंज ऑफ व्हेरिएशन पालापणा पाला पाला या फटक्या आपण पाहिले तर साडेच पालापणाली पाला व्हेरिएशन पाहतो पाला आपण पदल्यात करण्याचा प्रयत्न प्रत्येक विषय करतोय आणि मात्र ह्या ठिकाणी पाहू शकाल सलगचा हा दुसरा डॉट चेंडू म्हणजे दोन षटकांमध्ये आपण जर पाहिले तर तब्बल तेवीस धाबा आल्या होत्या परंतु या षटकाचा विचार केला तर मात्र चांगली सुरुवात प्रत्येक विषयकडनं पाहायला मिळते विशेष गोलंदाजी पाहायला मिळते कारण दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू झालेले आहेत पण जबाबदारी अचिंबी चकित केलेले दोन चिन्ह फलंदाज राज याला ओटेकीच हा बाटल खूप छान पैकी तुम्हाला पाहायला मिळणार इथं मात्र फटका हवेत केला चेंडूच्या खाली अनुमान लावतोय आणि पकडला त्या ठिकाणी झेल आणि मात्र राजस आता मात्र या ठिकाणी खेळ संपन्न झालेला आहे धक्का क्रमांक चौथा लागतोय विकी स्फोट कुक्ष संघाला फोकस फोकसमॅन मिस्टर अजय पाटील आपण प्रथम आपण पाहतो या राज थोडस दर्डपणाखाली पाहायला मिळाला या षटकामध्ये चाचपण खेळताना पाहायला मिळाला होता आणि जो दबाव होता नक्कीच तो दबाव त्याच्यावर वाढला गेला होता आणि दबाव वाढल्यानंतर मोठा फलक खेळण्याचा प्रयत्न मात्र झल्पा शिल्पाने बाद झालेला आहे म्हणजे एखादा फलंदाजा दोन तीन डॉट चेंडू ज्यावेळी खेळतो त्यावेळी मात्र नक्कीच त्याच्यावरती प्रेशर वाढताना पाहायला मिळत असतो पण या ठिकाणी पहा फुलटॉस लेथ होती शुभम शिलारला संधी होती परंतु शुभम शिलार कुठेतरी बाउन्स चेंडू तो मात्र नेगीत ने वाट परंतु ही फुल्लर लेंथ डिलिव्हरी आली आणि त्याचपर्यंत मात्र या चेंडूवरती तो फटका एक्झिट करू शकला नाहीये म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत बरोबर प्रत्येक धाव खर्च केली नाहीये चार चेंडू लिगली हाताळले एक गडी त्याने बाप केला जबरदस्त या ठिकाणी स्पेल पुन्हा आता चेंज ऑफ पेस ही लेंथ मात्र शुभमने ओळखली आणि मात्र चेंडूला पाठवलं बाग स्क्वेअर लेगच्या दिशेने स्कायर षटकार सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय या कुक्षेचा उस्मान फलंदाजा दाखवतोय उस्मान नक्कीच उस्मान पटेलचा अंदाज आपल्याला फटका मागे पाहायला मिळतोय आणि कुक्षेचा उस्मान पटेल हा आपण पाहतोय ज्याने गोलंदाजाला असमान दाखवलेला आहे आणि या नक्की शुभमच्या बाटमधून याच मैदानावरती ती आपण इनिंग पाहिली होती तब्बल फोर्टी प्लस आणि खरोखरच ती झलक तुम्हाला आहे की नाही शुभमच्या खेलामध्ये उस्मानची नक्कीच तीच झलक इथे पाहायला मिळते षटकारा ठोकला उस्मान शेवटचं चेंडू मात्र इथे य शिल्लक आहे फुल टॉस आणि या ठिकाणी पाहू शकाल मिस्तामिंग चेंडू खाली मात्र जैश येण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडूपर्यंत मात्र पोचता नाही दोन दाबा तिथे मात्र कंप्लीट केल्या आणि आता मात्र बॅटिंग करणाऱ्या मात्र संघानं या ठिकाणी य रिव्यूची मागणी केली आहे कारण प्रत्येक संघाला पर इनिंग वन रिव्ह्यू आहे ओनली भीमरसाठी आणि आता मात्र रिव्यू तिसरे पंच मात्र या ठिकाणी हा निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील एक्झॅक्टली य भीमर आहे की नाही की फेअर डिलिव्हरी आहे हे सर्व निकीचं दृश्य पाहिल्यानंतर तिसरे पंच गोकुलदास पाटील तुमच्यापर्यंत नक्कीच निर्णय पोचवणार आहेत दोन धाबा नक्कीच पूर्ण केल्या आतापर्यंत आठ धाबा या षटकामध्ये बॅटच्या स्वरूपात आल्या आणि जर भीमर असेल तर मात्र अजून एक चेंडू मात्र या ठिकाणी प्रतिकला हाताळावा लागेल आणि जर पुढील चेंडू असेल फ्री हिट परंतु पाहूया एक्झॅक्टली काय निर्णय येतो या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि या तिसऱ्या पंचाचा निर्णय असा आला की हा भीमर नोबॉल आहे आता मात्र हे तर असं झालंय कारण पुढा डोले पाहणे कारण पुढचा चेंडू असणार फिट आणि फ्री टोर बिग पाहायला मिळेल का नक्कीच मित्र म्हणेन की प्रतीकने रात्रभर पीठ डायल आणि कुत्र्याने खाल्लं असं मात्र म्हणावं लागेल कारण पाच चेंडूचा जर आपण विचार केला तर मात्र काय जबरदस्त पहिले चार चेंडू हाताळले एकही धाव त्यांनी खर्च केले होते परंतु एका चेंडूवरती तब्बल आपण विचार केला तर तरी नऊ दाबा खर्च केला पाच पाच चेंडूचा आपण विचार केला तर आणि हा चेंडू मात्र नक्कीच फ्रीट असणार आहे याच्यावरती मोठा हिट आला तर मात्र विकी स्फोर्ट कुठच्या संख्या मात्र या पलटवार करू शकेल परत मात्र चांगली लाईन पाहायला मिळाली अगदी मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न आला डॉट आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते चार गडी बाद बत्तीस धावा चार बाद बत्तीस तीन षटकांची समाप्त झाली आपण सामना पोहोतोय विकी स्पोर्ट्स कुक्ष विपक्ष गणेश वाफल बी या दोन संघामध्ये पहिल्याच षटकामध्ये नक्कीच विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळत होते कल्पेश बबलू पाटील बड्डे बॉय ज्याचा आज वाढदिवस आहे मित्रांनो आज आंतरिक एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये इंग्लंडचा फलंदाज अँड्रुस टॉस याचा जन्मदिवस आहे आज विकेट हॅट्रिक पूर्ण झालेली होती आणि आज तालुक्यामध्ये कल्पेश पाटील वंडर बायफ याचा जन्मदिवस आहे आज विकेट हॅट्रिक पाहायला मिळते होते प्रथमेश याच्या माध्यमातून आणि आजच्या दिवशी दोन हजार बारामध्ये मेलबर्न या ग्राउंडवर जी ग्राउंडवर अश्विल गोलंदाज क्रिस्टियन डॅनिन क्रिस्टियन नावाचा जो गोलंदाज होता त्या गोलंदाजाने श्रीलंक विरुद्ध वन डेमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता आणि आज प्रथमच्या माध्यमातून विकेट अॅटेकडे पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळाला होती आणि आज तुम्ही पाहू शकाल ग्रामपंचायत जे विद्यमान प्रथम नागरिक सरपंच आहेत मनोहरजी भोईर त्यांचा सुद्धा मात्र आज वाढदिवस आहे चला असू द्या तुम्हाला नक्कीच या ठिकाणी वेलेकडे सुद्धा मात्र पाहून खेळ खेळायचा आहे दरम्यान कामिल कोतकर आणि नातिक कोतकर इथे मात्र उपस्थित झालेला आहे त्यांना विनंती असेल की आपण बासपटावरती येऊन स्थान पण नबायचं आणि या ठिकाणी पाहू शकाल डावातील शेवटचं षटक शेवटच्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज आकाशन आणि पहिल्या चेंडू वर मात्र पाहिले तर अगदी अष्ट्यांचा फर्निचर तिथे मात्र बिघडला आणि धक्का क्रमांक लागतोय पाचवा विकेस्फोट खूप शे संघाला सुरेश चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अगदी जग... आकाशाचा झकास चेंडू सीधी बात नो बकवास आकाशाचा चेंडू आहे झकास हे आपण पाहू शकता अगदी इष्टांना जाऊन चेंडू धडकला होता आणि आपल्या षटकाची सुरुवातीला नक्कीच विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण पाहतोय गुलंदाचा आकाश जबरदस्त लेंथ आणि लाईन पाहिला अगदी इष्टांच्या रोखाने चेंडू होते ते मात्र हाताळण्यात आला अगदी मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु चेंडू इस्टनवरती मात्र जाऊन धडकला यानंतर होणारा सामना स्टार इलेव्हन तलवली विरुद्ध चिरोबा वाशेरे आणि आज तो सामना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये मात्र होणार आहे याची दोन्ही संघाने मात्र नोंद घ्यायची आहे मग तो किती षटकांचा असेल अकोट्या पदा चेंडू केला आहे मयूर पाडील आहे जेव्हा जेव्हा विकिस कुचे संकटामध्ये असतो तेव्हा तेव्हा संकट मोचिकाची भूमिका पार पडणार हा खेळाडू ज्याचं नाव आहे मयूर पाटील आणि त्याने ठोकला हा बिकिट षटकार रेपले मध्ये पाहू शकाल अगदी सायंकालचं सत्र आहे आणि थिंक ब्रेकफास्ट करण्यासाठी मात्र ही मेजवानी मयूर पाटीलला मिळाली आणि तो मेजवानी कशी मात्र सोडणार ठोकला त्यांनी षटकार अगदी बरोबर दोन्ही हाताने मात्र हा तोफा त्याने स्वीकार केलेला आहे आणि जसा चेंडू आला तसा शिमाशा बाहेर गेला संख्या अडतीस आकड्यावरती जाऊन पोहोचते हे चार चेंडू शिल्लक आहे चार चेंडूमध्ये किमान दोन मोठे फडके माच नक्कीच रंगतदार होणार आहे त्यात काही शंका नाही आहे आणि मात्र ही लाईन थोडीशी खाली राहिली चेंडूची थोडसं मात्र पाहिल्यावर चेंडूमध्ये वेग सुद्धा मात्र कमी या हाताळण्यामध्ये आला आकाशच्या वतीनं कारण आकाशला माहिती आहे की फलंदाजा मात्र स्लॉगवरमध्ये मोठे पडके केल्याचा प्रयत्न करतायत त्यांनी थोडंसं व्हेरिएशन केला जर तुमच्या जर व्हेरिएशन असेल तर समोर कितीही मोठा फलंदाज असू द्या तुम्ही त्याला शांत ठेवू शकता आणि त्यापैकी ही लेंथ आकाशकडं आपण पाहिले नक्कीच आपण पाहतोय आकाश याच्या गोलंदेचं जर पुत्र जर पाहायचं झालं तर आतापर्यंत तीन चेंडू हाताळले पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर षटकार नाही त्यानंतर एकेरी धावू आता मात्र स्ट्राईकला असेल शिबम थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला लाईन पाहावी लागेल चुकीची आहे पणचं फारूक सरांची मात्र एक वेगळी झलक आपल्याला पाहायला मिळते इशारा देण्याचा आपण तर त्यांचा थोडी हात जर पाहिजे तर अगदी फुलत असताना एक्स्ट्रा डिलिव्हरी एक्स्ट्रा चेंडू एक्स्ट्रा रन इथे मात्र खर्च केले आकाशने फोरटी धाबा धफल किंवा पाहायला मिळत आहेत पण आता मात्र तशाच प्रकारची लाईन पाहिली आपण आणि जणू काय पहिल्याचं रिप्लाय पाहिले की काही नाही या ठिकाणी पहा अगोदर आपण या षटकामध्ये कर्ज बाजारी आहोत आणि उष्णे शेजारी पाहायला म्हणाले एकूण धावा मिळतील पाच फायफर शेत्रशन परंतु मी तर म्हणेन की प्रत्येकला मात्र या ठिकाणी हिटिंग करण्याची आवश्यकता होती का दुमाल सर की तर एक धाव मात्र गोलादार आकाशने खर्च केली होती परंतु मयूरला तिथे मात्र बाद करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र बोनत्तर रुपयाने पाच धाबा आपल्याला पाहायला म्हणाल्या आणि पाच धाबा नक्कीच या सामन्यामध्ये कदाचित कदाचित टर्निंग पॉईंट होऊ शकतात अगदी बरोबर धावांची नितांत आवश्यकता होते धावा कशा येऊ धावा येणं खूप महत्वाचं आहे ज्या पैसे गुगल पेने केले फोन पेने केले पैसे येणं महत्वाचं आहे आपण ज्यावेळी अडचणीमध्ये असो त्यावेळी नेहमीच प्रथम कॉल मित्राला करतो मग तो मित्र रिक्षाने येऊ द्या किंवा फोर व्हीलरने येऊ द्या त्याचं येणं गरजेचं आहे तशा या धावा आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये धाबा येणं गरजेचं आहे मग त्या बादच्या स्वरूपात असू द्या किंवा अवंतरच्या स्वरूपात असू द्या आणि धावसंख्या आता मात्र सिंगलच्या वतीने पुढे जात असताना पाहायला मिळते आपल्याला सी या आकड्यावर फोर्टी सिक्स आपण पद शेवटचे षटक मार्ग असताना एक चांगली धावसंख्या नक्कीच आता मात्र धावपलकडे पाहायला मिळते अजून या धावातील पाहिलं तर दोन चेंडूचा खेळ अजून बाकी आहे किमान एखादा मोठा फटका फिफ्टी प्लस धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळेल फुलटॉस आहे आणि फुलटॉसला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडं मयूर पाटीलच्या बॅटमध्ये आला हा बिकिट मॅक्सिमम जबरदस्त बॅटिंग मयूर पाटीलच्या वतीने पाहायला मिळते दावसंख्या मात्र ठिकाणी षटकराच्या माध्यमातून फिफ्टी टू पन्नास धामांचा टप्पा इथे मात्र पूर्ण करण्यात आला अजून एक मोठा फटका स्टँड डिलिव्हर हो माय गॉड सलगचा हा दुसरा बिकिट आणि या ठिकाणी मयुरपाटीचा खेळ पाहिला आपण तर फक्त त्यांनी चेंडू फेस केले चार धाबा जोडले आपल्या संघासाठी पाच चेंडू मध्ये वीस धाबांचं योगदान दिलं आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाब फलक्यावरती पाहायला म्हणतात आपल्याला अठ्ठावन्न आणि सामना जिंकायचा असेल तर जय गणेश वापले वीस संघाला एकोणसाठ धाबांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल हा पाठलाग होईल की नाही तत्पुरते आपण पुढील सामन्याचे नाणेपैकी इथे मात्र संपन्न करणार आहोत संघ आहेत छेरोबाफोट वाशेरे विरुद्ध स्टार इलेव्हन तलवली आणि ग्रामपंचायत कुकसे भोरगावचे विद्यमान सरपंच सरमानी मनोहरजी साहेब साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे कारण त्या ठिकाणी तुमच्या शुभ हस्ते नाण्यापैकी संपन्न होणार आहे आणि ग्रामसेवक संजयजी जाधव साहेब आपण मात्र जायचं आहे आणि माजी उपसरपंच ऋषिकेजी भोईर या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याची आहोत टू यू राहुल भोईर बघा या देखील आपण गोष्टीची नोंद घ्यायची कारण आपल्याकडे वेळ एवढा नाहीये टॉसची माहिती आहे दोन्ही टीम कॅप्टनला एका बाजूने नक्कीच वंश देवांश आणि दुसऱ्या बाजूला देवाचषक असं असणार आहे दोघांबद्दल आपल्याला एकाशी मागणी करायची पाहुण्या विनंती आपण आपल्या शुभ असत टॉस करायचं कॉलिंग तुला करायचे ओके देवाचषक अशी मागणी आहे आणि आलेला आहे वंश देवांश फक्त आपला निर्णय सांगायचा बॅटिंग शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी नक्कीच वाशिरिना टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे फिल्डिंग करायची आहे नक्कीच पुन्हा एकदा विनंती आहे आपण साहेब बसून घ्यावा आणि माझा योगेश आपण सन्मान कव्हर करायचा तडकीत जी नाणेपैकी आता मात्र संपन्न झालेली आहे तो सामना पडते की तीन षटकांचा आहे दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी आणि आपण जे काही सन्मान आहे ते सन्मान इथे मात्र संपन्न करूया कारण आज वेलत वेल काढून या ठिकाणी आज त्यांचा नक्कीच बिझनेस शेड्यूल होता आज त्यांचा वाढदिवस आहे अनेक पाहुणे नक्कीच ग्रामपंचायत किंवा त्यांच्या नक्कीच स्वतःच्या मध्ये नक्कीच येत आहेत परंतु नक्कीच त्यापैकी त्यांनी आज वेल काढला स्पर्धेसाठी विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कक्षचे सन्मानीय मनोहरजी बैरसाहेब आणि आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित आपण करणार आहोत आणि या सन्मान करण्याची मी विनंती आहे सन्मानीय अनुजजी ढोले आपणच करतो की आपल्या शुभास्थे आपण पाहुण्यांना सन्मानित करावं विद्यमान सर्पत ग्रामपंचायत खुशचे सन्मानीय मनोहरजी भुईर त्यांचा आज वाढदिवस आहे आणि नक्कीच त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत अनुज ढोळे यांच्या शुभा असे आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत थँक्यू डीजे मॅच सुरू ठेवायची आहे त्यानंतर पुढील आपण इथे संपन्न करूया ग्रामसेवक ग्रामपंचायत खुपशेचे सन्मानीय संजयजी जाधव आमच्यामध्ये आलेले आहेत त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया मी पुणे एकदा अनुष ढोले आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ असते खूपसे ग्रामपंचायतीची ग्रामसेवक सन्मानीय संजयजी जाधव यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे फवनांचा शुभ सन्मान आपण इथे मात्र संपन्न करतोय कारण भारतीय संस्कृती सर्व धर्म समभाव नो पॉलिटिक्स या स्पर्धेमध्ये पाहिले आपण ओन्ली क्रिकेट त्यानंतर माझी उपसरपंच ग्रामपंचायत कुठेचे विद्यमान सदस्य सन्मान्य ऋषिकेशजी भुईर आमच्यामध्ये आलेले आहे त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत मी पुन्हा एकदा अनुज ढोले आपल्याला सुनंती करतो की आपल्या शुभास्ते ऋषिकेश भुईर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचा आम्ही देवाचषक दोन हजार तेवीसमध्ये मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जाऊया आता मात्र आपण मार्चकडे दुसऱ्या डाबाला सुरुवात इथे मात्र झालेला आहे एकोणसाठ डाबाचा पाठलाग करायचा आहे पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर, स्वेर तर या ठिकाणी चेंडू हाताला चेंडूवरती चौकार आणि तिसरा चेंडू मात्र इथे निर्धाव पाहाला आणि सलामी जोडी पाहतो खेळपट्टीवरती प्रत्येक विषयाने त्याच्या सोबतीला आहेत विपुल नक्कीच विषयाने विपुल ही जोडी मैदानामध्ये यावेळी मात्र चेंडूला ऑन साईडला आहे आणि इथून चेंडू निघून जातो फ्लॅट सिक्स हा षटकार तुम्हाला तर आपला सामना जर पाहिला ना तर प्रत्येक विषयाविरोधात विकेश खुकशी असणार आहे जरा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक विषयाला मात्र जास्त वेळ टिकून खिलपट्टीवर राहावा लागेल आणि खूपच संघाला सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक विषय जो नावाचा खेळाडू आहे तो अडचला आहे तो लवकरात लवकर दूर करावा लागेल पूर्ण मध्येच समज आहे आपल्या मताशी यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता ते मात्र आपण पाहतोय या चला चतुर बड्डे बॉय आपण पाहतोय बबलू पाटीलच्या माध्यमातून आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून विकिसपूर संघ बबलू पाटीलला एखादा सरप्राईज गिफ्ट देईल का देखते आज की श्याम उनके नाम रहेगी बड्डे बॉय सध्या आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये सध्या तरी आपण जर पाहिलं तर थोडस प्रतिक्ला मात्र प्रतिक या ठिकाणी शांत ठेवला बबुल पाटील ना यावेळी मात्र समोर केलेल्या वीस सेम मध्ये शत्रक्षक मात्र त्याला होल देऊन चेंडू गोल होईल सेमापार वाडेशा लाँग ऑफ रिझर मधून हा चौकार लगभग प्रत्येक षटकामध्ये आपण जर पाहिले तर नक्कीच पंधराची सरासरी आपल्याला पाहायला मिळते परंतु पहिल्या डाबाचा खेळ जर पाहिला तर त्यापेक्षा आय थिंक पंधराच डाबा आता मात्र डाबा फलकावरती पाहायला मिळतात आणि अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे म्हणजे टीट फॉर टॅड असं उत्तर दिलं जात आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही माझा सेंटर ऑफ अट्रॅक्शन या सामन्याचा आपण म्हटल्याप्रमाणे नक्कीच प्रत्येक विषय असणार आहे हुकमी फलंदाज आहे जर जा वाफाले बी संघाचा विचार केला तर आणि त्याच्यावर पूर्णपणे मदार जगनेश वाफाले संघाचे असणार आहे जगणेश वाफाले बी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर या फलंदाजाला मात्र खेळपट टिकून फलंदाजी करावी लागेल यालो मात्र कोल्हा चेंडू इथे मात्र चांगली क्षेत्र पाहायला मिळते क्विक थ्रो मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजा चांगली ना। कॉलिंग पाहायला मिळते तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्त झालेली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूणसाठी लक्ष्याचा पाठला करताना वाफाले बीर संघाची धावसंख्या बिनबाद धाव सोळा धावा नक्कीच आपण अजून एक या ठिकाणी सन्मान संपन्न करणार आहोत पहिल्या षटकाचा केली इथे मात्र नक्कीच संपन्न आहे कारण उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि काही कारणास्तव आमचे सहकारी समालोचक राहुल भुईर मात्र नक्कीच उपस्थित राहणार नाही आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया मी राहुलजी भुईर आपणास विनंती करतो की आपला हा सन्मान स्वीकारावा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिस्टर जे जी सपाट आपणास विनंती करतो की आपल्या शुभाचे समालोचक राहुल भुईर यांना आपण सन्मानित करायचं आहे जबरदस्त समालोचन त्यांच्या वाणीतून तुम्ही नेखीत या स्पर्धेमध्ये ऐकलं अगदी आमचे जवलिक मित्र वॉइस ऑफ मानेरे अनेक स्पर्धेमध्ये नेहित त्यांचा तुम्ही आवाज ऐकत असता आणि मात्र या स्पर्धेचे तुम्ही घटक राहिले त्याबद्दल तुमचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आणि आपण त्याला सन्मानित करूया देवा चषकामध्ये दे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी बिनगडीबाद एकूण धावा पाहिला आपल्याला सोळा आणि आता मात्र विजया साडी अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि अठरा चेंडूमध्ये अजूनही त्रेचाळीस धाबांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करावा लागेल झे गणेश वापरले बी संघाला गोलंदाजीमध्ये पर्यावरण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यॉर्कर किंग पेटीसीचा आपण पाहतोय मयुरू पाटील संकट मुशेक नक्कीच त्याची जी फलंदाजी होती ती नक्कीच या सामन्याचं टर्निंग ही ठरू शकेल जे त्याच्या बॅटमधून तीन षटकर आपल्याला पाहायला मिळाले आहेत अगदी आपण पाहतोय तो सातव्या क्रमांक खेळण्यासाठी आला होता आणि चांगल्या स्थितीमध्ये संघाला पोहोचवला होतं यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्रक्ष प्रयत्न करतो मेडिकल क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्रक्षेप पाहायला मिळत आहे थोडासा निराश पण बघतो प्रत्येक विषय आपल्या फटक्यावर नक्कीच नक्कीच मात्र पाहू शकला हा फटका अगदी मनगडी फटक्याचा वापर अगदी मात्र फटका पाहायला अगोदर पाहिलं तर पंकज पाटीलने झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याला नक्कीच ज्यावेळी समजलं की हा झेल होऊ शकणार नाहीये आणि त्यानंतर त्याने मात्र अगदीशय चांगल्या प्रमाणे चिडूला स्टॉपिंग केलं आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली प्रतीकला नक्कीच आपण पाहतो या मयुररा गोलंदाजी ट्रॅकवर टोल प्लाझा करून यावेळी माझा फुलटा चेंडू चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये टोललं आहे शेतरक्षक तिथेही पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्रक्षण पुन्हा काय केलं जात आहे आपण पाहू शकता वाईस ऑफ मानेरे राहुल भुईर सरांचा इथे सन्मान केला गेला आहे त्यांचा आवाज आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये ऐकले आणि त्यांचा सन्मान इथे केला गेलेला आहे बोलया पुन्हा एकदा सामन्याकडे संधी होती विपुलला की या फुलटा चेंडूवरती तुम्ही नक्कीच चांगला धाबा वसूल करू शकल्यास ना परंतु त्यांनी त्या संधीचं सोनं त्याला करता आलं नाही आहे पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हातालने अगदी विकेट विकेट चेंडू हाताला होता तेच क्षेत्र आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी त्या क्षेत्रामध्ये धावा नक्कीच पूर्ण केले जाते इथे मात्र चांगली रनिंग फिडींचं विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे धाव संख्या दोन दोनने वाढते धावपल आपण पाहतोय या दोनने वाढून झालेली ती वीस धावा नक्कीच जर तुम्ही जर ही फेकी जर बॉलर एंडला जर केली असेल तर तुम्ही एक सुद्धा मात्र वाचू शकले असते एक विकेटसुद्धा तुम्हाला मिळाली असती परंतु नक्कीच पंकजचा प्रयत्न होता की एक्झॅक्टली प्रतीकला कसं बात करायचं आणि त्याचमुळे त्याने मात्र ही फेकी विकेट किपर एंडला केली त्यामुळे मात्र संधी मिळाली दोन दाबा तिथे मात्र कम्प्लीट होताना अगदी बरोबर प्रत्येक विषयावर लक्ष असणार आहे यावेळी मात्र साईडला खेळण्याचा प्रयत्न होत भरकटो या गोलंदाजाने परिणाम स्वरूप पंचांचं वाईटचा शरतोय हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल दरम्यान या ठिकाणी या जगदीची गायकवा जग्या दादा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेला आहे तुमच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आपण लक्ष वेधूया एकवीस धाबा दफलकावर अजूनही मात्र एकही विकेट कुक्षी संघाने कुठल्याही गोलंदाज मात्र प्राप्त करता आली नाहीये हो यॉर्कर पाहू शकाल यॉर्कर किंग म्हणून नक्की संबोधला जातो आणि या षटकामध्ये आतापर्यंत किमान तीन यॉर्कर चेंडू त्यांनी हाताळले आणि नक्कीच मयूरपाणीचा हा एक ब्रह्मास्त्र आहे आणि जेव्हा जेव्हा नक्की तो संघाला गरज असते त्या त्यावेळी मात्र तो चेंडूचा वापर करत असतो नक्कीच आणि म्हणून या गोलंदाजाला पिटिशाचा यॉर्कन किंग म्हणून संबोधलं जात आहे एका प्रेक्षकाने झेल पकडला होता आई झेल त्याला आपण हे शंभर रुपयाचा कॅश प्राईज देत आहोत मिस्टर मंथन पाटील यांच्या शुभ हस्ते आज प्रेक्षकांनी मात्र नक्कीच स्पर्धा खूप एन्जॉय केली येल मात्र समोर केलेल्या चेंडूला वीस शेपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे शतरक्षक दुरून चेंडू झेपावतोय दुसरी धावण्याचा प्रयत्न इथे मात्र दोन धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज चांगली रनिंग पिढी तर विकेट आपण पाहतोय दोन्ही फुलांच्या अगदी रन घेण्यासाठी दोन्ही फुलांचा जहा रन बनले होते अगदी सिंगल धाव आपण जर पाहिलं तर नेमकी त्याचं रूपांतर दुहेरीमध्ये केला जातोय दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये केलं जातोय परंतु आज फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिलं तर थोडंसं मात्र नक्कीच आपल्याला निगेटिव्ह पाहिला म्हणते कारण आकाश जोशी राज पाटील महेश पाटील पंकज पाटील हे आउटफील्डच्या एक जबरदस्त फिल्डर आहेत परंतु नेखीत त्यांच्यावरती कुठेतरी या मॅचमध्ये प्रेशर पाहाला म्हणतो या आणि त्याचमुळे मात्र फलंदाज वारंवार त्यांच्या हातातून मात्र धावा इथे मात्र नेगीत जास्तीत जास्त चोरून करण्याचा घेण्याचा प्रयत्न करतायत धाव संख्ये चोवीस आपण मध्ये एकोणसाठ लक्ष्याचा पाठला करताना दुसरं षटक मार्गच आहे यायला मात्र लव्हिप इथे मात्र बॅकवर्ड झेल आणि पहिला फलंदाज इथे मात्र ठरतो हो वाफाली बी संघाचा फेल विपुलच्या खिलीचा मात्र अंत झाला या ठिकाणी विपुलने फक्त या सामन्याचा विचार जर केला तर दोनच चिडू तीन चिडू सामना केला आणि तीनच दाबांचा आपल्या संघाला योगदान दिलं परंतु क्रिकेट मात्र पाहिलं तर प्रत्येक विषय वन हाती किल्ला लढण्याचा नेखी त्याचा प्रयत्न सुरू आहे एक षटकार धुण चौकार त्याच्या बाटपदून पाहिले आणि आतापर्यंत आपण विचार केला तर त्याच्या बाटपदून एकोणावीस धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा रीतीने मात्र दोन षटकांचा खेली ते मात्र संपन्न झाला आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर चोवीस धावा दाफल केल्यावरती म्हणजे येणारे बारा चेंडू शिल्लक आणि बारा चेंडूमध्ये अजूनही मात्र सामना जिंकायचा असेल तर अजूनही मात्र पस्तीस धाबा इथून मात्र धुडायचे आहेत त्याला स्पीडअप करायचा आपण कारण यानंतर आम्हाला एक मार्च इथे मात्र कम्प्लीट करायची आहे आणि तो सामना प्रत्येकी तीन तीन ओव्हरचा असणार आहे स्टार इलेव्हन तलवली विरुद्ध टॉस जिंकला चेरोबा वाशीर संघानं आणि या बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय स्वीकारलाय प्रत्येक विषय नक्कीच जोपर्यंत खेळपटवर आहे तोपर्यंत विजयाचे अशा पल्लवीत असणार आहेत जे गणेश वफले बी संघाचे चला फिल्डिंग लगेच लावायची आहे विकिसपूर कुठचे संघ वेलीकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे नवीन फलंदाज जयश आहे ज्यांनी पहिल्याच सामन्यामध्ये थर्टी सिक्स छत्तीस धाबांची तुफाने बहारदार केली साकारली होती आणि आता मात्र शिकवेशी सुद्धा मात्र नेखीच त्याला मात्र शूट करते कारण बारा चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी पस्तीस धाबांची गरज आहे आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतो या कुरुंद विलेज टोकाकडून राज पाटील राजने पण पाहिलं तर बॅटिंगमध्ये सुद्धा चांगल्या धाबांचं योगदान दिलं अकरा धाबा नक्कीच त्याच्या बाटमधून पाहिल्या होता एक षटकार एक चौकार त्याच्या बाटमधून पाहिला परंतु गोलंदाजीमध्ये नेकीच तो रास करेल की या गोलंदाजीवरती प्रत्येक विषय राज करेल आणि हा षटक तुम्हाला नक्कीच सांगून जाईल की कुठल्या संघाचा अगदी बरोबर निर्णायक षटक असणार मात्र षटकामध्ये पहिला चिन्ह निधाव चिन्ह राज्य राज करेल का राज का आज पाहायला मिळेल का समीकरण बदलते आता मात्र अकरा चुनूचा शेष आहे आणि पस्तीस जाऊन आहे इथे मध्ये स्टेप मध्ये चुकतोय या पंचांचा डेड बॉलचा इशार होतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये रमेश जरी सर आपण पाहतोय स्क्युड्रेकच्या पंच सिनियर पंच फारूक बडी सर आपल्याला पाहायला मिळतात आहेत राज पाटीलला दुर्वाच्या टोकावरून बोलताना सामनागिरी करून प्रत्येक विषय याला मध्ये चेंडूला विरको देण्याचा प्रयत्न फटका बसलेला आहे चिन्ह आकाशामध्ये शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो आणि विकेटचं पतन बिग ब्लॉक मोठा मासा करायला लागतोय बडी बसली जालमे पस्ती हा झेल नाही तर नखीत मित्र म्हणे पंकज पाटीलने मात्र हा सामना पकडला असं म्हणायला हरकत नाही आहे आणि प्रत्येक विषय आपण जर पाहिले तर नेखीत थोडंसं प्रेशरमध्ये होता फिल्डिंग लगेच लावायची आहे कुठल्याही प्रकारची तुम्हाला नेगीत या ठिकाणी टीम मिटिंग करायची नाही कुठल्या क्षणात षटकार आला विकेट्स पडली किंवा चौकार आला तर तुम्हाला निकीच जागेवरतीच उभं राहायचं आहे आणि फक्त एकानंच कॅप्टनशिप करायची आहे जेणेकरून जास्त वेल खर्च होणार नाही आहे कारण यानंतर आम्हाला एक सामना आज नेखीच कम्प्लीट करायचा आहे नवीन फलंदाज प्रथमेश आला आहे बॅटिंग करण्यासाठी चौथ्या क्रमांकावर जैश आणि प्रथमेश हे दोन्ही पाहिलं तर अगदी न्यू बॅटर आहेत दोघांना मात्र आजपर्यंत निक्कीचा कुठल्याही प्रकारचा चेंडू केल्याची संधी मात्र मिळाली नाही आहे आणि निक्कीचा दोघांसाठी मात्र एवढं सोपं नसणार आहे परंतु दोघांकडे मात्र टॅलेंट आहे हो हो काय जबरदस्त लेंथ पाला मिळाली आणि पाहू शकला या ठिकाणी या फंसांची दोन्यात समांतर वाईटचा इशारा डाबास्टिकच्या चेंडू बाहेरून मात्र निघून गेला एक्झॅक्ट या विकेटकीपर सांगतात की अगदी ट्रॅकला चेंडू मात्र नक्कीच स्पर्श झाला आहे परंतु पंचाच्या नजरेतून मात्र नक्कीच तुम्ही वाचू शकणार नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये पंचांना नक्कीच देवता म्हणून संबोधला जातो आणि या चारही पंचांची मात्र आज या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पाहिली तब्बल पाच पंचांनी या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगलं कार्य केलं हो हो मागची इनर एज शॉर्ट फायलीकडे मात्र चांगली फिल्डिंग प्रत्येक डॉट चेंडू मात्र विजयाकडे मात्र नक्कीच घेऊन जाईल विकिस फोट कुकीस संघाला आणि एखादा मोठा फटका मात्र आता या ठिकाणी विजयाच्या अशा पल्लवीत करतील त्यामध्ये जय गणेश वाफाले बी संघाच्या डाव संख्या स्थिर आहे ती म्हणजे पंचवीस नऊ चेंडू शिल्लक नऊ चेंडू मध्ये अजूनही चौतीस धाबांची गरज आहे पाबलांचा बापार फुलटो असा आहे आणि चेंडूला पाठवला अगदी वाईट एक्स्ट्रा कवरला अनुज ढोले स्थानच्या दिशेनं आणि पंचांचा इशारा पहायला सादाबांचा षटकार जबरदस्त इथे मात्र या ठिकाणी आपल्याला हा फटका पहाला आपल्याला या फडक्याची मात्र नक्कीच नितांत गरज होती आणि शेवटची ऑफिशियल व्हॉन आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला विले संदर्भात राज पाटील पुन्हा एकदा ओ हो हा चेंडू मात्र थोडस खाली राहिलं ज्या अनुषंगाने मात्र प्रत्येशने या चेंडूची वाट पाहिली होती त्या अनुषंगाने मात्र हा चेंडू आला नाहीये डॉट चेंडूची समाप्त आणि धावसिंग आता मात्र या ठिकाणी स्थिरावलेली म्हणते आपल्याला एकतीस या आकड्यावर अजून विजयासाठी आपण जर पाहिलं तर अठ्ठावीस धाबांची गरज आहे सात चेंडू आणि य अठ्ठावीस धाबांची गरज अजून एक मात्र चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली शेवटचा चेंडू सुद्धा मात्र इथे मात्र पाला म्हणतो आपल्याला डॉट आणि समीकरण आता मात्र सहा चेंडू आणि सहा चेंडू मध्ये य ची गरज चला लगेच फिल्डिंग लावायची आहे चौथ्या षटकाला तुम्हाला लगेचच सुरुवात करायची आहे विकी स्फोट कुशे संघ नो मिटिंग चला लगेचच खेळ सुरू करू आपण थोडस नक्कीच या ठिकाणी बबलू पाटील दुखापतग्रस्त झालेला आहे त्याच्या नक्कीच पाहिल्या तर अगदी थोडस मात्र हाताला त्याच्या दुखापत झालेलं आहे आणि त्याचमुळे मात्र तो रिटायर्ड हट होतोय हो चौथ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज आकाश जोशी आणि आकाश आता मात्र या ठिकाणी अठ्ठावीस धावांचं संरक्षण करायचं आहे फलंदाज जेश विषे स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र एखादा चमत्कार करेल का इथे मात्र आपल्या संघाला विजयाची गल माल माल गळ्यात टाकेल का जयश विषय पहिला चेंडू बीमार आय no थिंक नो बॉल no ओव्हर स्टेपिंग आणि चेंडूला बाहेर सात धाबांसाठी षटकार वन प्लस सिक्स एकूण सात धाबा इथे मात्र पहायला मिळाल्या पुढील चेंडू असेल फिरिट आणि येणाऱ्या सहा चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी धाबांची गरज आहे एकवीस एकवीस धाबांची गरज जणू गाय गणपती देवाला मात्र नक्कीच एकवीस मोदकांचा मात्र नैवेद्य जय गणेश बापाली संघाने मात्र दाखवला आहे की नाही पाहूया की या एकवीस दाबा इथे मात्र आपल्याला झेश विषेच्या बाटपासून पाहायला मिळतील सामन्याला कलाटणी देणारा हा षटकार चला फिल्डिंग लाभायची आहे खूप मोठी चूक आकाश जोशीकडनं आपल्याला पाहायला मिळाली पहिला चेंडू अनलिगल ओव्हरस्टेपिंग पाहायला मिळाली आणि आता मात्र पुढील चेंडू असेल फ्री हिट सहा चेंडू सहा चेंडू मध्ये एकवीस ची गरज आणि हा सामना जर आय थिंक विकेट स्पर्धे कुठच्या संघाने जर गमावला तर मात्र आकाश जोशीला रात्रभर झोप जो येणार नाहीये चला खेळ सुरू करूया सहा चेंडू एकवीस ची गरज फिरीट चेंडू आहे सामना करेल जयेश विषय ओर द विकेट पुन्हा एकदा आकाश ही लाईन चांगली पाहिला म्हणते आणि मागची आपण टुर्नामेंट पाहिली तलवली संघाच्या वतीने रईस बिल्डर आणि ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर अशाच प्रकारची नक्कीच आपण स्थिती पाहिली होती पॉइनिर संघाच्या विरुद्ध बावीस धाबांची आवश्यकता होती आणि त्या बाबीस धाबांचा पाठलाग आयथिंक करण्यात आला होता आणि ती स्पर्धा सुद्धा मात्र पॉइनिअर संघानेच जिंकली होती आता मात्र पाच शिवमध्ये एकवीस ची गरज फुलटॉस आहे आणि फुलटॉस वरती मात्र नक्कीच फुलटोल उलटे मात्र वसूल केलाय जयश विशेण अरे ठोकला हा षटकार धावसंख्या पोचते अगदी वेगानं सव्वेचाळीसच्या आकड्यावरती सामना संपला नाही आहे तो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे चार चेंडू शिल्लक चार चेंडूमध्ये पंधराची गरज जिंकेल कोणा सामना झे गणेश वाफाले बी की विकी स्पट कुकसे जास्त वेल तुम्हाला टीम मिटिंग करायची नाही आहे अशोकाच्या वतीने तुम्हाला मात्र या ठिकाणी वारंवार सूचना दिल्या जात आहेत नक्कीच आम्ही तुमच्या भावना समजू शकतो की मॅच कुशल मोमेंटला आहे परंतु वेलीचं भान ठेवणं त्यापेक्षा महत्वाचं आहे अजोकांसाठी चार चेंडू आणि चार चेंडू मध्ये यची गरज पुन्हा फुलटोस हो माय गॉड हे क्या गर्दी या आकाश जोशीने तिसरा षटकार जे शव विषयाच्या पाहायला मिळते आणि धाव संख्या मात्र षटकाराने आता मात्र ठिकाणी पोचते पन्नास या आकड्यावरती तीन चेंडू शिल्लक आता मात्र विजय साडी नऊ धाबेंची गरज टीम मिटिंग नको आहे लक्ष असू द्या फिल्डिंग लगेचच तुम्हाला सजवायची आहे आता मात्र नक्कीच फक्त फलंदाजावरती प्रेशर नाही आहे तर गोलंदाजावरती सुद्धा मात्र प्रेशर पाहायला मिळतोय जे प्रेक्षक खाली बसले होते ते आता मात्र नक्कीच आपल्या पायावरती उभे आहेत आणि जे प्रेक्षक पायांवरती उभे होते आता ते प्रेक्षक आता मात्र आपल्या टासांवरती उभे आहेत हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आणि ज्या कोणाला हृदयाचा विकार असेल त्यांनी मात्र पुढील जे चेंडू आहेत ते मात्र पाहावे नाहीत जर काय झालं तर मात्र आयोजक जबाबदारी ना राहणार नाही चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा पैसा वसूल सामना विजेश्वर कुक्षे विरुद्ध छे गणेश वापले बी तीन चेंडू शिल्लक तीन चेंडू मध्ये नऊ दाबांची गरज इथे मात्र लोअर फुटा जो टर्न केलाय अगदी डीप प्रोटेक्शन आहे थोडीशी मिसफील पाहायला मिळाली पंकज पाटीलच्या वतीनं आणि पावशी सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यात आलं आणि आता मात्र नक्कीच खेळाडू कक्षामध्ये आता मात्र आपल्याला थोडंसं मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतो या कारण दोन चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी सहा धाबांची गरज आहे सात धाबांची गरज आहे यस ओके कारण तीनमध्ये नऊची आवश्यकता होती दोन धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या दोन चेंडू शिल्लक दोन मध्ये आता मात्र सात धाब्यांची गरज कोण कोणावरती करेल मात दोन चेंडू शिल्लक सातची गरज जयेश पाटील जयेश विषयी इथे मात्र हिरो ठरेल का की आकाश जोशी इथे मात्र कमबॅक करेल आणि आपल्या संघाला हा सामना जिंकून देईल का हो oh माय गॉड चेंडूला उचललाय डीप मध्ये फिल्डर जे आहेत टीपला झेल आणि मात्र नक्कीच जी मेहनत केली होती जयेश विषय त्या मेहनतीवरती आता मात्र नक्कीच पाणी फेडलं गेलं कारण विकेटचं पतन झालं आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती विजयासाठी सात दाबांची गरज रिप्ले रिप्लेमध्ये काय जबर कॅचिंग पंकज पाटीलच्या वतीने मात्र त्या अगदी करण्यात आली कारण पंकज पाटीलने आज दोन झेल अतिशय चांगल्या मोमेंटला पकडले पहिला झेल प्रत्येक विषयचा त्याने पकडला त्याला मात्र बाद केलं आणि असं वाटलं होतं की मात्र नेगीचा सामना आय आयतींग वापालेबी संघ जिंकेल आणि जयेश विषयने मात्र हा फटका खेळला आणि मात्र तो झेल पंकज पाटीलने मात्र समाप्त केला एक चेंडू शिल्लक सात धाब्यांची गरज इथे मात्र एखादा अनलिल अनलिगल चेंडू मात्र जर आकाशने हाताळला तर मग पुन्हा एकदा वापसी करू शकतो या मॅच मध्ये गणेश वापले बी संघ परंतु ती चूक आकाश जोशी करेल का आला लिगल चेंडू मात्र फटका सजवलाय फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर स्कोर आर लेवल आणि हा सामना टाय ब्रेकर न मात्र जिंकलाय विकी स्पोर्ट कुठे संघाना परंतु म्हटलं आहे मित्रांनो जो जिदावर सिकंदर सामना जिंकलाय खूप सांगाणं परंतु मन जिंकली जय गणेश वाफाले बी संघाना हार्ड लक हार्ड लक जय गणेश वाफाले बी जबरदस्त फाईट केली आपण या मॅच मध्ये सर्व क्रीडारसिंगाची तुम्ही मन जिंकले त्यासाठी देखील तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप सारा शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील सामनावर पुरस्कार ज्याने प्रेशर सिक्युशरमध्ये संघ संकटामध्ये होता त्यावेळी संकटातून बाहेर काढलं पाच चेंडूमध्ये वीस धाबाची तुफानी केली साकारली आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट त्याने प्राप्त केला